विराज केन्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याचा विभागीय कार्यालयाचा प्रारंभ आळसण तालुका खानापूर येथे संपन्न झाला. कार्यकारी संचालक विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा आधार घेत देशातला पहिला प्रयोग विराजमध्ये सुरू होत असून योग्य दर व अचूक वजन देणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक विशाल पाटील यांनी दिली. यावेळी आसन परवडी भाळवणी कमळापूर वाजर खंबाळे व परिसरातील नागरिक शेतकरी उपस्थित होते. पुढच्या महिन्यामध्ये आता आपण हिवरे म्हणून तिथं आपण जागा घेतल्या, तिथं आपल्या चिलिंग प्लांटचं काम पण म्हणजे अंतिम टप्प्यात आले. म्हणजे संक्रांतीच्या आधी आपण कुठल्याही आपल्या दिवशी आपण तो चालू करू. म्हणजे सांगण्याचं काय की आपण लोकांच्या विश्वासाला पात्र उतरलो तर उतरलो. आणि येत असताना एकच आहे की ज्या पद्धतीनं आपण दूध संघाचं मॅनेजमेंट केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं दूध संघाचं आपलं व्यवस्थापन आहे की आपण फॅट माप आणि बिल ह्याला जसं आपण बांधलेलं आहे त्याच पद्धतीनं या साखर क्षेत्रामध्ये पण आपण येताना एकच म्हणतो की दर आणि काटा आणि बिल ह्याच तीन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठेवून आपण जातोय. फक्त आता कसं आहे की अपवाजाची पीक आहे, हे अपवाजाच्या पिकाला आज आपण पूर्णविराम दिला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज या गट म्हणजे ऑफिस आहे, मी आज विनंती करतो की प्रत्येकानं जर हळूहळू ज्या पद्धतीनं ऊस नोंदी करेल त्या पद्धतीनं आपल्याला आम्हाला तोडणी यंत्रणेने नियोजन करता येईल. आणि त्या पद्धतीनं असं सगळ्यांनी नोंद करायला काही हरकत काही नाही आणि करावी असं आपल्या असं सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे पहिलं तर आम्ही 7 तारखेला बॉयलर चालू करणार होतो. आता आपल्या बॉयलरचं 100% काम झालेलं आहे. टर्बाईनसुद्धा आपलं 100% तयार आहे. फक्त आता मिलचं काम चालू आहे. मिलसुद्धा आपण येणार आहे ह्या 14 ते 15 तारखेला आपण मुख्य ट्रायल घेतो आणि 20 तारखेपासून आपण परत एकदा म्हणजे आपण साधारण 20 तारखेला जेव्हा बॉयलर चालू करू तिथनं आपण 8 दिवसाच्या ज्या कधीही आपण कारखाना चालू करण्याचं नियोजन आपल्याला आहे. दुसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट की तोडणीच्या बाबतीत जे आता इतर कारखान्यामध्ये जो प्रॉब्लेम चालू आहे की तोडणी कमी आहे किंवा यंत्रणा कमी आहे पण आपण आपली यंत्रणा सक्षमरित्या आपण तयार केलेली आहे. आपल्या असणाऱ्या कपॅसिटीप्रमाणं आपल्या तोडीचं सुद्धा आपलं नियोजन झालेलं आहे. त्याच्यामुळं इतर कुठल्या गोष्टीचं तुम्ही म्हणजे चर्चा न करता एकच तुम्हाला विनंती करतो की आपला ऊस आपल्या विराजाने आपल्या हक्काच्या त्या कारखान्यामध्ये न्यायचं आणि द्यायचं एवढंच तुम्हाला सगळ्यांना अजून विनंती करतो. आणि ह्या आपल्या गट ऑफिसच्या निमित्तानं आज आम्हाला तुमच्या सगळ्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आणि अशीच सेवा करण्याची संधी तुम्ही वेळोवेळी द्यावी ही विनंती करतो. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बेटा.